सनातन हिंदू धर्मातील प्रत्येक जण जागृत झाला तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होणार आहे, असं प्रतिपादन बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलंय. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं होम मैदानावर आयोजित संत संमेलनामध्ये बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जागे व्हा, जागे होण्याची वेळ आली आहे. आम्ही इस्लाम विरोधी नाही, कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही, परंतु छेडेंगे तो छोडेंगे नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदू धर्मातील सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. भारत भूमी पवित्र आहे आणि या भूमीत हसीनाला आणि सीमालाही सुरक्षित वाटतं. महाराष्ट्र ही संतांची, महान राष्ट्रभक्तांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली ते छत्रपती शिवाजी महाराजही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. तरुणांनी नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. घरातून बाहेर निघताना मनात हिंदू राष्ट्राची भावना असली पाहिजे. शरीरानं संसारी आणि मनानं संन्यासी असलं पाहिजे. प्रत्येक हिंदू जागृत झाला तरच जगामध्ये भारत सर्वश्रेष्ठ होणार आहे, असंही आपल्या संतवाणीतून बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला होम मैदानावर भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हम लोगों में जातियां हैं और जातिवाद है, लेकिन अब वर्तमान का हिंदू जागने लगा है. जैसे वो अपने मजहब के लिए खड़े हो जाते हैं, हम लोगों को भी अब अपने सनातन धर्म के लिए इकट्ठा खड़ा होना है. लोग जातियों में बट गए हैं. हम लोग अपने बच्चों को धर्म की शिक्षा नहीं देते. उसका परिणाम ये निकला, भारत के हिंदुओं कश्मीर से पंडित भगाए, कश्मीरी पंडितों को हटाया, बहराइच की घटना की, नूह मेवात की घटना की, मणिपुर को जलाया, बरेली में हिंदुओं को मोहल्ले को स्थानांतरित किया, पश्चिम बंगाल में डॉक्टर बिटिया को मार दिया, सिद्धा के 35-35 टुकड़े कर दिए, महाराष्ट्र के पालघर में संतों को मार दिया. हमारा खून खौल गया कि अब हम तभी चुप बैठेंगे. हवाई जहाज और चार्टर से हिंदू धर्म नहीं बचना है. इसलिए हमने अब प्रण लिया है कि गांव गांव पैदल जाकर पिछड़े और बिछड़े लोगों को गले लगाएंगे. और ये हमको संकल्प जो भी प्राप्त हुआ महाराष्ट्र से ही प्राप्त हुआ. कहां से मिला? यहां जब हम महाराष्ट्र आए थे और छत्रपति वीर शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज्य की स्थापना को पढ़ा था, जब उनके संकल्प हिंदवी स्वराज्य की स्थापना को पढ़ा था, सोलापुर के प्रियजनों, हमारे परिवार के सदस्यों, जब हमने छत्रपति महाराज शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज्य की स्थापना के संकल्प को पढ़ा था, उसी दिन हमने प्रण ले लिया था कि अब हम भारत को हिंदू राष्ट्र बना करके ही छोड़ेंगे. बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणांनीही गर्दी केली होती. यावेळी काही भाविकांच्या समस्या बागेश्वर बाबांनी जाणून घेतल्या आणि त्यावर उपाय सांगितले. प्रारंभी स्वरध्यास संगीत विद्यालयाच्या वतीनं रसिका आणि सानिका कुलकर्णी यांच्याकडून ईशस्तवन, अभंग, कृष्णांची गीतं सादर करण्यात आली. तबल्यावर साथ अक्षय भडंगे यांनी दिली. नंतर बागेश्वर बाबांचं मंचावर आगमन होताच त्यांचं महिलांकडून औक्षण करण्यात आलं. त्यानंतर शंखनाद करून त्यांची सोलापुरातील दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्यासह 5 गुरुजींच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, मार्गदर्शक अविनाश महागावकर, प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, प्रसिद्धी प्रमुख विनायक खोटकर, नाट्य परिषदेचे जयप्रकाश कुलकर्णी, श्रीपाद एरमाळकर, सुशांत कुलकर्णी, सात्विक बडवे, समर्थ होटकर आदींनी परिश्रम घेतले.